स्नेह नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहाल तर पीक विमा अनेक ठिकाणी प्रलंबित आहे आणि पीक विमा रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावी यासाठी कृषी विभागाकडून आक्रमक पावलं उचलली जात आहे. विमा कंपन्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत, पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. ॲग्रिकल्चर सेक्टरमधील असे दर्जेदार व्हिडिओ पाहायला मिळत असतात, चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण पाहाल तर तब्बल 9 विमा कंपन्यांना राज्य सरकारकडून आपण पाहाल तर नोटिसा देण्यात आलेल्या आहेत, कारण की अनेक कंपन्यांनी या ठिकाणी विमा रक्कम दिलेली नाही आहे. तब्बल 831 कोटींची विमा रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झालेली नाही आहे. पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत, अगदी सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे, शेवटपर्यंत पहा. तर इथे पाहायला मिळते, प्रतिकूल परिस्थितीच्या सूचना दिल्यानंतर विमा मंजूर होऊ नये दुर्लक्ष करणाऱ्या 9 पीक विमा कंपन्यांना कृषी विभागाकडून नोटिसा काढून तातडीने विमा रक्कम जमा केले नाही तर 12% व्याजाने वसुली करू अशा प्रकारची कडक इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहाल तर नक्कीच आता येत्या काळात शेतकरी बांधवांच्या खात्यात विमा जमा होणार आहे. ठीक आहे, इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे की मुख्य सचिव अनुपम कुमार यांनी केंद्र सरकारला पत्र व्यवहार केलेले. पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत, FB चॅनल नक्की फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. पत्र व्यवहार केलेलं आहे केंद्र सरकारला आणि त्यांनाही विनवणी केलेली आहे की आपण देखील विमा कंपन्यांना करा, जेणेकरून ते देखील या ठिकाणी विमा लवकरात लवकर जमा होईल. तब्बल 831 कोटी 49 लाख रुपयांचा विमा या ठिकाणी प्रलंबित आहे. कोणत्या त्या विमा कंपन्याने ज्यांना नोटिस देण्यात आलेली आहेत त्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. यामध्ये ओरिएंटल इन्शुरन्स, ICICI लोंबर्ड, युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स असेल, भारतीय कृषी विमा कंपनी असेल, HDFC असेल, SBI असेल, अशा प्रकारच्या तब्बल 9 विमा कंपन्या आहेत ज्यांनी अद्याप शेतकरी बांधवांचा प्रलंबित विमा दिलेला नाही आहे. तर त्यांसाठी ह्या नोटिसा इकडे देण्यात आलेल्या आहेत. लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात ही रक्कम जमा होईलच. आपण या ठिकाणी हीच आशा ठेवूयात. तुर्तास एवढंच अपडेट्स आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. अपडेट समजला असेल तर नक्कीच लाईक करा, उर्वरित बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या देखील कन्सेप्ट इकडे क्लिअर होतील. भेटणार आहोत पुढे. जय हिंद, धन्यवाद.